शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांचा वीस मार्च दोन हजार एकोणावीसचा जो शासन निर्णय आहे त्याची आपण माहिती बघणार आहोत तर शालार्थ प्रणालीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला विशेष कृती दल संपुष्ट आणण्याबाबत यामध्ये शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वे शालार्थ प्रणालीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी आयुक्त शिक्षण पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती दल स्थापन करण्यात आले होते तसेच कृती दलाने मंजुरी दिलेल्या प्रकरणांना शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांनी मान्यता द्यावायची होती शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याने शासनाच्या दिनांक बावीस पाच दोन हजार अठराच्या शुद्धीपत्रकांवये सदरचे प्रस्ताव चार शिक्षण संचालकांकडून विभागून देण्यात आले होते सदरचे प्रस्ताव निकाली निघाल्याने आता विशेष कृती दलाची आवश्यकता नसल्याचे आयुक्त शिक्षण यांनी कळवले आहे तसेच शालार्थ क्रमांक देण्याबाबतचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे स्तरावर देण्याबाबत उचित निर्णय घ्यावा असेही प्रस्तावित केले आहे या संदर्भात निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्याबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली निघाल्यामुळे शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा अन्वये गठीत केलेली विशेष कृती दल या निर्णयान्वये संपुष्टात आणण्यात येत आहे यापुढे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत खालील कार्यवाही करण्यात यावी त्यातील तीन महत्त्वाचे मुद्दे पहिला महत्त्वाचा मुद्दा आपण बघतोय शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेबाबत त्याच विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक ही शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेतील त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या अनुषंगाने विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ सहसंचालक दर्जाचे हे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेतील तिसरा महत्त्वाचा मुद्दा पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त होणाऱ्या शिक्षकांचे नाव संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षक प्राथमिक व माध्यमिक हे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करतील तर या संदर्भात हा जो शासन निर्णय आहे शालेय शालार्थ प्रणालीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी जी स्थापन करण्यात आलेली विशेष कृती दल आहे ते संपुष्टात करण्यात आलेलं आहे याच पद्धतीने इतर जी माहिती आहे ती आपण सेवन इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत धन्यवाद